बाद है एक मानाचा मुजरा झाला पाहिजे. चला हवा येऊ द्याच्या या कलाकारांसाठी ज्यांची ही आगळी वेगळी कला आज महाराष्ट्रानं पाहिली. क्या बात तोडलंस मित्रा, तोडलंस. अरे ते खरंच तोडलंस, पहा ते खरंच पण खूप छान वाजवलं. बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम जसं नाव आहे. चला हवा येऊ द्या. काही म्हणा, यांनी खरंच सुंदर सुरुवात केलेली आहे. पण माझी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की एक वन्स मोर तर बनताय ना बास. वन्स मोर आय एम एक एक काही पीस वाजवून दाखवा प्लीज. ओके ओके वन्स मोर. ओके रेडी. ओके 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 गाइस रेडी. रेडी आता काय? 1 2 1 2 3 4. कॅसेट संपली, कॅसेट संपली, कॅसेट संपली. टेप पण बंद केला. टेप कुणी बंद केला रे? मिनी रे, मिनी, मिनी बंद केला टेप. ए हु आर यू? हु आर यू? काय हु आर यू? तुषार देवल सुटला. तुमच्या झांजा वाजवल्या रे? नाही नाही, तुझ्या वाजवल्या. माझ्या काय वाजवल्या? झांजा झांजा. तुला कुणी बांधला बाबा? यो 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 यो. अरे तुषार देवल, तुला म्हणजे ह्यातल्या कोणी बांधून ठेवला? यो 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 ना, काला कावला यांनी बांधून ठेवलं मला. का मना म्हणाला साबले यायला वेळ आहे, अजून रिहर्सल टाइम आहे, आपण खेळूया. खेळले तर का? चोर पोलीस खेळ्या बोलतो बोलतो. आम्ही चोर आणि यो पोलीस. बांधून ठेवलं आम्हाला. बरं बांधून ठेवलं तर ठेवलं, त्याच्या आईला चोर टाकला म्हणून सांगतो. बाजारला म्हणा बघून घे नेके गला. तुम्ही माझा बँड वाजवला, तुम्हाला पण आता इथेच टोकतो रे. गायबच केलं तू? आपण गायब करतो ता माता. ए तुम्ही काय रे, मच्छर मारणारे माणसारखे तोंडाला फडकी लावून झाले. चला सगळेच गायब, स्वतःही गायब झालो. जाऊ दे मुलगा. बघितलं ना मंडळी इकडे काय घडलं? कसं आहे, खोटं नाणं ते खोटंच असतं, ते जास्त दिवस चालत नाही ना, त्याच्यामुळं पितळ उघडं पडलं आमचं सगळ्यांचं. संगीत ही काय अशी 2 मिनिटात येणारी कला आहे का मला सांगा? संगीत ही उपासना आहे, संगीत ही साधना आहे मंडळी. आणि याच कलेची ज्यांनी मनापासून साधना केलेली आहे अशा नव्या दमाच्या नव्या युगाच्या गायकांना आज या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. मंडळी, झी मराठीवरच्या ज्या एका कार्यक्रमानं घराघरातल्या माणसांना गाणं शिकवलं तो कार्यक्रम म्हणजेच सारेगमप. आणि आज आमच्या या कॅफेमध्ये याच सारेगमप मधल्या गुणी गायकांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. सारेगमपची आत्तापर्यंत 12 पर्व झालेली आहेत आणि हा एक इतिहास आहे. तर याच 12 पर्वांमधले गाजलेले गायक आज या मंचावरती माझ्या विनंतीला मान देऊन येणार आहेत. जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन बघा, सारेगमपचं पहिलं पर्व होतं, पहिलं, त्यावेळी मी खूप लहान होतो आणि सगळीकडे एकच चर्चा चालली होती, कोण जिंकणार कोण जिंकणार. घराघरामध्ये सगळं सोडून एकच चर्चा, जिंकणार कोण. आणि जिंकला तो जो ठरला सगळ्यांच्याच मनातला विनर. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे सारेगमपच्या पहिल्या पर्वाचा महाविजेता अभिजित कोसंबी. अभिजित, अतिशय मनापासून थँक्यू. या मंचावरती मी तुझं स्वागत करतो. सारेगमप आता सगळीकडे लोकप्रिय झाले, पण तेव्हा ही सुरुवात होती मराठीतल्या सारेगमप. आणि तेव्हा तू ऑडिशनला गेला होतास, तेव्हा कुठे मनामध्ये असं वाटलं होतं कधी की त्यानंतर आपण इतिहास घडू, आपण विजेते असू वगैरे? सारेगमची ऑडिशन लागली कोल्हापूरला आणि मला आठवत आहे मोठा भाऊ आमचा जो प्रसंजित आहे त्याला त्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं होतं आणि त्याची इच्छा होती की मी पण जावं. तर मी जाणार होतो एका प्राध्यापकाच्या नोकरीसाठी. मी अर्ज भरला होता काय सांगतो, आणि साताऱ्याला माझी इंटरव्ह्यू होती आणि
त्याच्या आधी 3-4 वर्ष मी गाण्यात तसा ड्रॉप घेतला होता. मी गाणं जास्त गात नव्हतो आणि अगदी घराजवळ ऑडिशन होती. मला आठवतंय मी शेवटचा फॉर्म भरलाय त्या दिवसातला. काय बरीच गाणी गायली मी, बरेच झालं आणि प्रसेनजीत आणि मी दोघांचंही सिलेक्शन झालं. आणि जेव्हा मुंबईला जायचं ठरलं की बाबा या दोघांपैकी कोणालाच एकालाच न्यायचं आहे तर कोणाला न्यायचं, असा जेव्हा प्रश्न तिथं निर्माण झाला तेव्हा मोठ्या भावानी मोठं मन करून सांगितलं की याला न्या, कारण हा नोकरी करत बसेल आणि गाण्यातून बाहेर पडेल, तर याला तुम्ही पुढे घेऊन जा. मी मागे राहतो तर त्यानं त्याचं ऍप्लिकेशन मागे घेतलं. त्यामुळं असा भाऊ मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे असं म्हणून. अभिजित, खूप सारे गप्पा मारायच्या आहेत. मला खूप आनंद झाला की तू आज या मंचावरती आलास. मी तुला विनंती करतो प्लीज तू आमच्यासोबत बस. जोरदार टाळ्या अभिजित कोसंबीसाठी. थँक्यू. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका गोड गळ्याच्या गायिकेला जी सारेगमपच्या 8व्या पर्वातली फायनलिस्ट होती. अल्पावधीतच तिनं प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. आयुष्यात एका मोठ्या अपघाताला सामोरं जावं लागून सुद्धा ती डगमगली नाही. ती पुन्हा एकदा नव्या जोमानं गाण्यासाठी सगळ्यांसमोर उभी राहिली. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो अपूर्वा गज्जलाचं. अपूर्वा, मनापासून तुझं या मंचावरती स्वागत. थँक्यू. आणि सारेगमपच्या मंचावरून तुझ्या आवाजाची जादू सगळ्यांनी अनुभवली होती, ती पुन्हा एकदा आम्हाला अनुभवायला मिळते. तर पुन्हा एकदा मंचावरती गाताना कसं वाटतं आणि तेही झीच्या? मला मस्त वाटतंय. ऍक्च्युली मी खूप नॉस्टॅल्जिक होतीये, कारण ह्याच सेटवर आम्ही म्हणजे मी 2 पर्वात होते ऍक्च्युली. हो हो. आणि आम्ही प्रत्येक शूटिंगला आम्ही यायचो आणि मज्जा मस्ती करायचो आणि रिहर्सल्स व्हायची आमची आणि मग गायचो आणि परत इकडे उभी राहिली आहे मी. मला खूप मस्त वाटतं. वा 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 वा. तुझ्यासोबत सुद्धा खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. अपूर्वाला मी विनंती करतो प्लीज तू आमच्यासोबत बस. थँक्यू. जोरदार टाळ्या अपूर्वासाठी. तर सारेगमप मधून आपल्याला ह्या गोडगळ्याच्या गोड गायिका मिळाल्या, गायक मिळाले. याच्यामध्ये खूप सुंदर दिसणाऱ्या गायिका जशा होत्या तसेच काही चिकणे दिसणारे हिरो सुद्धा होते. बरं, फक्त चिकणे दिसत नव्हते, ते तितके सुंदर सुद्धा गायचे. तर अशाच एका चॉकलेट बॉयला या मंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे. सारेगमपच्या 10व्या पर्वाचा महाविजेता विश्वजीत बोरवणकर. विश्वजीत, अतिशय मनापासून या मंचावरती तुझं स्वागत. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. सारेगमपच्या 10व्या पर्वाचा तू विजेता म्हणजे दस का दम तू दाखवून दिला सगळ्यांना असं म्हणायला हरकत नाही. तर ज्या वेळेला तू ऑडिशनला गेला होतास तेव्हा काय मनामध्ये होतं? मी टोटली क्लासिकलच्या बॅकग्राऊंड मधला मुलगा, म्हणजे मी डॉक्टर राम देशपांड्यांकडे घरी 5 वर्ष राहिलोय. अगदी म्हणजे लाईट म्युझिक, म्हणजे भीमसेन जोशींचं इंद्रायणी काठी म्हणजे माझ्यासाठी लाईट म्युझिक. इतकी अवस्था होती लाईट म्युझिकच्या संबंधी माझी, आणि इतका मी क्लासिकल ओरिएंटेड होतो.
काहीतरी वेगळं करायला हवंय. सो हा डिसिजन त्या अनुषंगाने मी घेतला. एक एक गाणं एक एक राऊंड करत शेवटी देवाच्या कृपे मी ते जिंकलोच डिरेक्टली 10वा पर्व. आणि थँक्यू सो मच फॉर दॅट. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. आत्ता मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस, जोरदार गाळा विश्वजीत साठी. आता मी अशा एका गोड गळ्याच्या गोड गायिकेला या मंचावरती आमंत्रित करणार आहे, जिचं आणि या शोचं सुद्धा खूप मोठं नातं आहे. कारण तुम्ही जे सतत ऐकतानच चला हवा येऊ द्या तो जो आवाज असतो तो यांचाच आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो सारेगमपच्या 12व्या पर्वाची महाविजेती जुईली जोगळेकरचा. जोरदार गायला पाहिजे जुईलीसाठी. जुईली, अतिशय मनापासून तुझं या मंचावरती स्वागत. थँक्यू. 12वा पर्व होतं आणि 12व्या पर्वाची महाविजेती तू झालीस, तर जिंकल्यानंतर काय प्रतिक्रिया होती? जेव्हा जिंकले तेव्हा खरं तर जबाबदारी वाटली. म्हणजे जिंकल्याचा आनंद होतच होता, पण त्यापेक्षा जास्त जबाबदारी वाटली मला की आता ह्यापुढे मला खूप जास्त काहीतरी करून दाखवायचं आहे. एवढ्या लहान वयात जर मी काहीतरी मिळवलंय तर तेवढंच दुप्पटीने मला लोकांना द्यायचं. वा वा, एक डोक्यात होत. क्या बात है, क्या बात है. पण 12व्या पर्वाची तू महाविजेती झालीस आणि आत्ताही तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या मनामनात आहात आणि ते आयुष्यभर राहणार आहात. मला आज खूप आनंद झाला की हे सगळे आमच्या कॅफेत आलेत. मी तुलाही विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस.